बाळांनो वेलकम वेलकम. आज आपल्याला काही बायोलॉजिकल किंवा झूलॉजिकल टर्म समजून घ्यायचे आहेत. आताच नुकताच आपण आपला फोर्थ चॅप्टर जो आहे किंगडम ॲनिमिलिया किंवा ॲनिमल किंगडम हा कम्प्लीट केलेला आहे. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या अशा झूलॉजिकल टर्म आल्या होत्या, बायोलॉजिकल टर्म आल्या होत्या आणि त्याच्यातला बरासा आपण मिनिंग समजूनसुद्धा घेतलेला आहे. आता आपल्या बायोलॉजीमध्ये जसं की झूलॉजीमध्ये किंवा बॉटनीमध्ये खूप साऱ्या अशा टर्म येतात आणि ह्या ज्या टर्म असतात ह्या एकतर ग्रीक लँग्वेजमध्ये असतात, एकतर लॅटिन लँग्वेजमध्ये असतात आणि याचा मिनिंग खूप इझी असतो, खूप सिम्पल याचा मिनिंग असतो. पण याचा मिनिंग समजून न घेता आपण ह्या पाठ करतो. पण जर आपण याचा मिनिंग समजून घेतला तर तुम्हाला आणखीन त्याच्यामध्ये इंटरेस्ट येईल, तुमचं आणखीन चांगलं नॉलेज वाढेल आणि बायोलॉजीमध्ये तुम्हाला भरघोस मार्क पडतील. तर अशाच काही झूलॉजिकल टर्म आपल्याला समजून घ्यायचे आहेत. ह्या टर्म ज्या आहेत मी बोर्डवर नोट केलेल्या आहेत. ह्या सगळ्या टर्म आपल्याला वन बाय वन समजावून घ्यायच्या आहेत. पण त्याच्या अगोदर जर तुम्हाला या सगळ्याचा जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर मी थोडासा जरा साईडला होतो आणि मग तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तर आता बघा, ह्या ज्या मी इथे टर्म लिहिल्या आहेत झूलॉजिकल किंवा आपल्या ह्या ज्या बायोलॉजिकल टर्म याच्यातल्या मधल्या बऱ्याचशा टर्म आपण शिकलेले पण आहे. आपलं जे ॲनिमल किंगडम चॅप्टर झालेलं आहे किंवा आणखीन बरेचसे आपले जे चॅप्टर झालेले आतापर्यंत त्याच्यामध्ये कुठे ना कुठे ह्या टर्म आलेल्या आहेत किंवा आता याच्यापैकी ज्या राहिलेल्या टर्म आहेत त्या पुढच्याही काही चॅप्टरमध्ये येतील. आता ह्या ज्या टर्म आहेत ह्या खूप इंटरेस्टिंग आहेत, चांगल्या तऱ्हेनं लक्षात ठेवा. तुम्हाला इंटरेस्ट येईल, तुम्हाला उत्साह वाढेल, तुमचा बायोलॉजीमध्ये आणखीन उत्साह वाढेल ह्या टर्म जर तुम्ही समजून घेतल्या. खूप सिम्पल आहे मिनिंग, याच्यामागचं मिनिंग खूप सिम्पल आहे, त्यामुळे चांगल्या तऱ्हेनं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता सगळ्यात फर्स्ट टर्म कोणती आहे, तर फर्स्ट टर्म आहे बिलकुल सिम्पल आहे, कोणती आहे, झू प्लँक्टॉन. बऱ्याचदा ही टर्म यूज केल्या जाते. झू प्लँक्टॉन म्हणजे काय? पॅसिव्हली फ्लोटिंग ॲनिमल्स. कोणते ॲनिमल? पॅसिव्हली फ्लोटिंग ॲनिमल्स. जर वाहतं जे पाणी आहे त्या वाहत्या पाण्यासोबत हे पोहत पोहत जातात किंवा वाहतात किंवा फ्लोट होतात किंवा तरंगतात, असे जे ॲनिमल्स आहेत त्यांना झू प्लँक्टॉन असं म्हटलं जातं. लक्षात आहे तुम्हाला? समजा नदीचं वाहतं पाणी असेल किंवा एखाद्या झऱ्याचं वाहतं पाणी असेल, त्या वाहत्या पाण्यामध्ये हे जे ॲनिमल आहे हे राहतात किंवा ह्या पोहतात, तर यांना झू प्लँक्टॉन असं म्हटलं जातं. झू प्लँक्टॉन म्हणजे काय? एकदम छोटे ॲनिमल असतात, जास्त मोठे ॲनिमल हे नसतात. याच्यामध्ये जसं की कोणते ॲनिमल आहे, याच्यामध्ये आहेत काही प्रोटोझोन्स याच्यामध्ये येतात, काही क्रस्टेसियन्स याच्यामध्ये येतात. तर हे जे छोटे छोटे स्मॉल ॲनिमल्स आहेत यांना आपण झू प्लँक्टॉन असं म्हणतो. आता एक आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की हे समुद्रातले जे मोठे मोठे ॲनिमल्स आहेत ह्या छोट्या छोट्या ॲनिमल्सला खातात. कोणाला खातात? ते या झू प्लँक्टॉन्सला खातात, मोठे मोठे ॲनिमल्स. तर ही झू प्लँक्टॉन ही एक बिलकुल सिम्पलची टर्म आहे, लक्षात ठेवायचं आहे. जे स्मॉल छोटे ॲनिमल आहेत जे पाण्यामध्ये पाण्यासोबत वाहत जातात त्यांना आपण झू प्लँक्टॉन असं म्हणतो. त्यानंतर आणखी नेक्स्ट टर्म कोणती आहे? बेंथिक ॲनिमल्स. बेंथिक मी याचा मिनिंग तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला होता. तर बेंथिक म्हणजे काय? की लिव्ज इन बॉटम ऑफ वॉटर बॉडीज, म्हणजे पाण्याच्या तळाशी राहणारे हे ॲनिमल आहे. नदीचा तळ असो, समुद्राचा तळ असो, जे तळाशी राहतात, वॉटर बॉडीच्या तळाशी राहतात अशा ॲनिमलला काय म्हणतो आपण? अशा ॲनिमलला बेंथिक ॲनिमल्स असं म्हटलं जातं. बरेचसे ॲनिमल असे आहेत की जे बेंथिक आहेत, तळाशी राहणारे हे ॲनिमल्स, जसं की स्पॉन्जेस वगैरे असेल, तर ते समुद्राच्या किंवा पाण्याच्या तळाशी राहणारे आहेत. जे तळाशी राहतात पाण्याच्या त्यांना आपण बेंथिक ॲनिमल्स असं म्हणतो. त्यानंतर आणखी नेक्स्ट ॲनिमलची कोणती कॅटेगरी आहे? तर लिटोरल ॲनिमल्स. लिटोरल ॲनिमल आणखीन सिम्पल मिनिंग, आणखीन एक नवीन टर्म आहे लिटोरल ॲनिमल. लिटोरल म्हणजे काय? लिव्ज नियर द सी शोर, म्हणजे जो समुद्र किनारा असतो. आपण बघितलेला आहे समुद्र किनारा, तुम्ही गेलेले पण नसणार. समुद्र किनारा जो असतो त्याला सी शोर असं म्हटलं जातं. सी शोर म्हणजे समुद्र किनारा. समुद्र किनारी जे ॲनिमल राहतात त्यांना काय म्हटलं जातं? त्यांना लिटोरल ॲनिमल्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात ठेवा. बघा किती चांगली टर्म आहे, किती इंटरेस्टिंग टर्म आहे लिटोरल ॲनिमल, समुद्राच्या किनारी राहणारे ॲनिमल्स. ठीक, नंतर नेक्स्ट टर्म आहे लेंटिक ॲनिमल्स. आता लेंटिक ॲनिमल म्हणजे कोणते ॲनिमल? लिव्ज इन स्टॅग्नंट वॉटर बॉडीज, थांबलेल्या पाण्यामध्ये जगत असलेले ॲनिमल. तुम्हाला थांबलेलं पाणी कुठे दिसते? तर जे तलावाचं पाणी असते, लेक, मोठे मोठे तलाव किंवा पॉन्ड्स, छोटे छोटे पॉन्ड्स असतात, है ना, त्या ठिकाणी जे थांबलेल्या पाण्यात जे ॲनिमल्स जगतात, थांबलेल्या पाण्यामध्ये जे ॲनिमल्स राहतात त्यांना काय टर्म आहे? त्यांना टर्म आहे लेंटिक ॲनिमल्स. लक्षात आलं का? लेंटिक ॲनिमल्स, लिव्ज इन स्टॅग्नंट वॉटर बॉडीज, थांबलेल्या पाण्यामध्ये, स्थिर पाण्यामध्ये, थांबलेल्या किंवा स्थिर पाणी. स्टॅग्नंट म्हणजे काय? स्थिर थांबलेलं पाणी. लक्षात आलं? त्यानंतर नेक्स्ट टर्म आहे लोटिक ॲनिमल्स. लोटिक याच्या अपोजिट टर्म आहे, लेंटिकच्या अपोजिट आहे लोटिक. हे थांबलेल्या पाण्यामध्ये असलेले ॲनिमल्स आहे लेंटिक आणि हे वाहत्या पाण्यामधले ॲनिमल्स आहे लोटिक. लक्षात ठेवा, लेंटिक थांबलेल्या पाण्यात आणि लोटिक वाहत्या पाण्यात
असलेले ॲनिमल्स. आता लोटिक म्हणजे काय? लिव्ज इन रनिंग वॉटर, जे वाहतं पाणी आहे, नदीचं पाणी, जसं की आणखीन स्ट्रीम्स जे झरणे असतात त्या झऱ्यांचं वाहतं पाणी, अशा वाहत्या पाण्यामध्ये जे ॲनिमल्स राहतात, जे ॲनिमल्स जगतात त्यांना काय म्हटलं जातं? त्यांना लोटिक ॲनिमल्स असं म्हटलं जातं. लक्षात आलं? त्यानंतर नेक्स्ट टर्म आहे ॲनॅड्रॉमस फिशेस. हे आपण शिकलेलं आहे, ॲनॅड्रॉमस फिशेस, कॅटॅड्रॉमस फिशेस ॲनिमल किंगडममध्ये झालेलं आहे, याचं मिनिंगसुद्धा समजून घेतलेलं आहे आपण. परत एकदा बघा, ॲनॅड्रॉमस फिशेस म्हणजे काय? फिशेस मायग्रेट फ्रॉम सी वॉटर टू इच्युरीज. ह्या खाऱ्या पाण्यामध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये, सी वॉटरमध्ये राहणाऱ्या फिशेस आहेत. आणि जेव्हा अंडी द्यायची वेळ येईल, जेव्हा स्पॉनिंगचा वेळ येईल, काय वर्ड वापरलेला, स्पॉनिंग आठवा, जेव्हा अंडी द्यायची वेळ येईल, जेव्हा पिलांना जन्म द्यायची वेळ येईल, तेव्हा ह्या ज्या फिशेस आहेत ह्या समुद्राच्या पाण्यामधून इच्युरीजमध्ये जातात. इच्युरीज म्हणजे काय? की जिथे समुद्राचं पाणी आणि नदीचं पाणी, सी वॉटर, मरीन वॉटर अँड फ्रेश वॉटर जिथे एकमेकाला भेटतात त्याला आपण इच्युरीज असं म्हणतो. म्हणजे गोडं पाणी आणि खारं पाणी जिथे मिक्स होतात त्याला इच्युरीज म्हटलं जातं. म्हणजे ह्या अशा फिशेस आहे की ज्या अंडी घालायला, पिलांना जन्म द्यायला समुद्राच्या पाण्यामधून गोड्या पाण्यामध्ये जातात किंवा इच्युरीजमध्ये जातात, याला आपण काय म्हटलेलं आहे? ॲना या अशा फिशेसला म्हटलं जातं ॲनॅड्रॉमस फिशेस. लक्षात आलं? त्याच्या अपोजिट आहे, ॲनॅड्रॉमस फिशेसच्या अपोजिट आहे कॅटॅड्रॉमस फिशेस. कॅटॅड्रॉमस फिशेस म्हणजे कोणत्या फिशेस? फिशेस मायग्रेट फ्रॉम इच्युरीज टू सी, समुद्रामध्ये. आता ह्या फिशेस कोणत्या आहेत? कॅटॅड्रॉमस फिशेस कोणत्या फिशेस असतात की ह्या गोड्या पाण्यामध्ये राहतात किंवा इच्युरीजमध्ये राहतात? इच्युरीज म्हणजे काय? खाडीचं पाणी. लक्षात आलं ना? खाडीचं पाणी, की जिथं समुद्राचं आणि गोड पाणी एकत्र होते त्यांना आपण खाडीचं पाणी म्हणतो, है ना. तर खाडीच्या पाण्यामध्ये असलेल्या फिशेस किंवा मग जिथे आपलं गोडं पाणी आहे, गोड्या पाण्यामधल्या नदीमधल्या फिशेस, ह्या जेव्हा अंडी घालायची वेळ येईल, जेव्हा पिलांना जन्म द्यायची वेळ येईल, तेव्हा ह्या इच्युरीज वॉटरमधून किंवा फ्रेश वॉटरमधून सी वॉटरमध्ये त्या मायग्रेट होतात किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये जातात. मग समुद्राच्या पाण्यामध्ये जाऊन त्या तिथे अंडी घालतात, मग परत चालल्या येतात त्या आपल्या मूळ ठिकाणी, किंवा मग गोड्या पाण्यामध्ये किंवा इच्युरीजमध्ये त्या परत येतात अंडी घालून. तर अशा फिशेसला काय टर्म आहे? अशा फिशेसला टर्म आहे कॅटॅड्रॉमस फिशेस. लक्षात आली ही टर्म? तर ह्या दोन्ही टर्म आलेल्या आहे आपल्या ॲनिमल किंगडममध्ये. नेक्स्ट टर्म आहे बघा, बायोलॉजिकल झूलॉजिकल टर्म. युरीहायलिन ॲनिमल्स ही टर्मसुद्धा आपण शिकलेलं आहे. युरीहायलिन ॲनिमल्स कोणते असतात? तर कोणते आहे? टॉलरेट वाईड सॅलिनिटी, म्हणजे खूप जास्त खारटपणा जे सहन करू शकतात, समुद्राच्या खूप खाऱ्या पाण्यातही राहू शकतात, त्यांना काय म्हटलं जातं? त्यांना युरीहायलिन ॲनिमल्स असं म्हटलं जातं. जनरली तसं तर जे सी किंवा मरीन वॉटरमध्ये राहणारे जे ॲनिमल्स आहेत, समुद्राच्या पाण्यामध्ये खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे ॲनिमल आहेत, त्यांना आपण युरीहायलिन ॲनिमल्स असंच म्हणू, कारण की ते कितीही खारट पाण्यामध्ये ते जगू शकतात. तर लक्षात आलं ना? जे खूप खारट पाण्यामध्येही जगू शकतात, दे कॅन टॉलरेट हाय किंवा वाईड रेंज ऑफ सॅलिनिटी, जे खूप खारट पाण्यामध्येही जगू शकतात, तग धरू शकतात, त्यांना म्हटलं जातं युरीहायलिन ॲनिमल्स. याच्या अपोजिट एक आणखीन एक वर्ड आहे जो मी विसरलो लिहायला, तो आहे स्टेनोहायलिन ॲनिमल्स. स्टेनोहायलिन म्हणजे काय? की असे ॲनिमल्स की जे जास्त सॅलिनिटीमध्ये जगू शकत नाही, ते गोड्या पाण्यामध्ये जगतात, त्यांना फ्रेश वॉटरच जगायला लागतं, अशा ॲनिमल्सला म्हटलं जातं स्टेनोहायलिन ॲनिमल्स. नोट करून देतो बघा, स्टेनोहायलिन ॲनिमल्स. तर इथे मी तुम्हाला नोट करून दिलेलं आहे स्टेनोहायलिन ॲनिमल्स. स्टेनोहायलिन म्हणजे काय? की असे ॲनिमल की ज्यांना जास्त खारटपणा सहन होत नाही, जे पाण्यामध्ये तर राहतात पण कोणत्या फ्रेश वॉटरमध्ये राहतात, तर अशा ॲनिमलला स्टेनोहायलिन ॲनिमल्स असं म्हटलं जातं. आणि जे खूप खारट पाण्यातही जगू शकतात, समुद्राच्या पाण्यात राहू शकतात, त्यांना काय टर्म आहे? युरीहायलिन ॲनिमल. लक्षात ठेवायचं, युरीहायलिनच्या अपोजिट काय? स्टेनोहायलिन. ठीक आहे. नंतर नेक्स्ट टर्म आहे कर्सोरियल ॲनिमल्स. कर्सोरियल म्हणजे काय? मिनिंग सिम्पल आहे, रन फास्ट, फास्ट धावणारे ॲनिमल आहे, खूप चपळाईनं धावतात, जसं की आहे चित्ता आहे, कांगारू आहे, डियर आहे, हरिण आहे ना, लक्षात आलं ना? हे खूप फास्ट धावतात, तशा फास्ट धावणाऱ्या चपळ ॲनिमलला काय म्हटलं जातं? कर्सोरियल ॲनिमल्स. खूप सिंपल टर्म आहे, खूप इंटरेस्टिंग टर्म आहे. नंतर फोसोरियल ॲनिमल. फोसोरियल ॲनिमल लिव्ज इन बरोज. फोसोरियल कोणाला म्हणणार आपण? जे बीड करून राहतात. बरो म्हणजे काय? बीड करून राहणारे, जसं उंदीर असो किंवा रॅबिट असतो आपला ससा, हे बीड करून राहणारे ॲनिमल आहे. तर ह्या अशा बीड करून राहणाऱ्या ॲनिमलला, जे बीडामध्ये राहतात, अशा ॲनिमलला काय म्हणतो आपण? फोसोरियल ॲनिमल. भरपूर सारे एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत, ॲनिमल किंगडममध्येच झालेलं आहे. फोसोरियल म्हणजे काय? बिलकुल सिम्पल मिनिंग आहे, लक्षात ठेवायचं आहे, बीड करून राहणारे ॲनिमल्स. ठीक आहे. नंतर आहे टर्म अर्बोरियल ॲनिमल. अर्बोरियल म्हणजे कोणते? लिव्ज ऑन ट्रीज, झाडावर राहणारे.
अर्बोरियल, लक्षात ठेवायचं वर्ड बऱ्याचदा येतो हा अर्बोरियल वर्ड ॲनिमल किंगडममध्ये आलेला आहे, बऱ्याच ठिकाणी हा वर्ड वापरला जातो. अर्बोरियल म्हणजे काय, जे झाडावर राहतात ॲनिमल, ते झाडावर कोण दिसते मग, आता तुम्हाला झाडावर तुम्हाला मंकी दिसतात है ना, सगळ्या टाईपच्या मंकी हे झाडावर राहतात. त्याचबरोबर आहे स्क्विरल्स आहे, म्हणजे आपण काय म्हणतो तिला, खारुताई, आपली खारुताई, त्यानंतर मंकी, हे काय आहेत, तर हे झाडावर राहणारे आहेत आणि त्यांना अर्बोरियल अशी टर्म वापरलेली आहे. ठीक आहे, नंतर आणखी नेक्स्ट टर्म आहे स्कॅन्सोरियल ॲनिमल. स्कॅन्सोरियल कोणते असतात, क्लाइम्बिंग वॉल, जे जी भिंती असतात, घराच्या भिंती असतात आपल्या, त्या भिंतीवर क्लाइम करत राहणारे, क्लाइम करत जगणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांना स्कॅन्सोरियल ॲनिमल्स असं म्हटलं जातं. कोण आहे मग, भिंतीवर चालणारी, भिंतीवर सरपटणारी, पाल है ना, वाल लिझार्ड म्हणतो आपण त्याला, पाल आहे. तर पाल, पालीला काय म्हणणार आपण, पाल कोणत्या प्रकारचा ॲनिमल आहे, स्कॅन्सोरियल ॲनिमल, क्लाइम वॉल है ना. नंतर बघा, आता इकडच्या टर्म तो आपण कंप्लीट केलेला आहे, या पार्ट इकडे या बोर्डवर इकडच्या पार्टमध्ये कोणत्या टर्म आहेत त्या समजून घेऊ. आता सॉलिटरी ॲनिमल, सॉलिटरी हे पण समजून घेतलेलं आहे. सॉलिटरी म्हणजे काय, लिव अलोन, एक एकटं जगणं, ज्यांना आवडतं, ज्यांना ग्रुपमध्ये मिक्स होणं आवडत नाही, एक एकटं जगणंच ॲनिमल, ज्या ॲनिमलला आवडतं त्या ॲनिमलला आपण सॉलिटरी असं म्हणतो, एकटे जगणारे ॲनिमल, लिव अलोन. बरेचसे ॲनिमल आहे जे एक एकटं राहणं पसंत करतात. त्यानंतर आहे कोलोनियल ॲनिमल्स. कोलोनियल कोणते आहे, लिव इन ग्रुप अँड हेल्प इच अदर. कोलोनियल ॲनिमल म्हणजे कोणते ॲनिमल, जे ग्रुपनं राहतात आणि एकमेकाला मदत करतात, अडीअडचणीला मदत करतात, सुखादुखाला मदत करतात, अशा ॲनिमलला कोलोनियल ॲनिमल्स असं म्हटलं जातं. आपण सुद्धा असेच माणसं आहे, आपण जो ह्युमन बिईंग आहे, जो माणूस आहे, तो सुद्धा कोलोनियल आहे. ग्रुप करून राहतो, एकत्र राहतो, गावामध्ये शहरामध्ये ग्रुप ग्रुप करून राहतो आणि एकमेकाला अडीअडचणीला मदत करतो. अशा ॲनिमलला कोलोनियल ॲनिमल म्हणतात. जसं की हे असतील आपल्या मधमाशा, हनी बीज, त्यासुद्धा कोलोनियल आहेत, एकत्र राहतात, अडीअडचणीला एकमेकाला मदत करतात. अँट्स आहेत, मुंग्या, मुंग्यासुद्धा कोलोनियल ॲनिमल्स आहेत, ज्या एकमेकासोबत राहतात आणि एकमेकाला मदत करतात, त्यांना कोलोनियल ॲनिमल म्हणतात. लक्षात ठेवायचं, किती इझी टर्म आहे बघा, बरं किती सगळं नॉलेज वाढत चाललेलं आहे तुमचं. हां, नंतर बघा नेक्स्ट टर्म आहे ग्रेगेरियस ॲनिमल्स. आता ग्रेगेरियस म्हणजे कोणते, ही टर्मसुद्धा आपण शिकलेलं आहे. कोणते आहे ग्रेगेरियस, लिव इन ग्रुप बट नॉट हेल्प इच अदर. आता बघा, हे जे ग्रेगेरियस ॲनिमल्स आहेत, हे एकत्र तर राहतात पण एकमेकाला मदत करत नाहीत. हां, एकत्र राहतील, ते एकत्रच फिरतात, एकत्रच शिकार करतात, पण एकमेकाला मदत करत नाही. अशा ॲनिमलला ग्रेगेरियस ॲनिमल्स असं म्हटलं जातं. याचं फेमस एक्झाम्पल आहे लोकस्ट. कोणतं एक्झाम्पल आहे लोकस्ट, मी इथे नोट करून देतो तुम्हाला. लोकस्ट, लोकस्ट तुम्ही बघितला असेल, तो लोकस्ट अशी जी आपल्या पिकांवर जी कीड येते, त्या ज्या खूप साऱ्या अशी कीड येते, त्याला आपण लोकस्ट असं म्हणतो. तर ती लोकस्ट जी आहे, टोळ करून राहतात एकत्र, पण एकत्र जरी राहतात पण एकमेकाला मदत करत नाहीत. अशा ॲनिमलला ग्रेगेरियस ॲनिमल्स असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची टर्म आहे फ्री लिव्हिंग ॲनिमल्स. फ्री लिव्हिंग कोणते आहे, लिव्ह इंडिपेंडंट लाईफ, जे कोणाचाही आसरा न घेता, कोणाची मदत न घेता, आपल्याला वाटेल तिथे जातात, वाटेल तसंच जगतात, अशांना फ्री लिव्हिंग असं म्हटलं जातं. आपणही फ्री लिव्हिंग ॲनिमल्स आहे, माणूससुद्धा फ्री लिव्हिंग ॲनिमल आहे. डॉग असेल, हॉर्स असेल, हे ॲनिमल काय, हे फ्री लिव्हिंग आहेत. कुठे कोशाचंही बंधन नाही यांना, कुठेही जातात, कुठेही राहतात, कुठेही खाऊ शकतात. अशा ॲनिमलला फ्री लिव्हिंग ॲनिमल असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे पॅरासिटिक ॲनिमल्स. पॅरासिटिक ॲनिमल कोणते आहे, डिपेंड्स ऑन अदर फॉर फूड. पॅरासाईट म्हणजे आपल्याला तसं पण माहीत आहे, मराठीमध्ये याला सुंदर टर्म आहे. कोणती टर्म आहे पॅरासाईट, परजीवी, जो दुसऱ्यावर डिपेंड आहे. परजीवी, दुसऱ्यावर डिपेंड असलेला, कशासाठी, फूडसाठी, प्रोटेक्शनसाठी, अन्नासाठी आणि संरक्षणासाठी जो दुसऱ्यावर डिपेंड आहे त्याला पॅरासाईट असं म्हणतो. भरपूर सारे पॅरासाईटिक ॲनिमल्स आहेत, है ना. त्यानंतर आहे सेसाईल ऑर सिडेंटरी ॲनिमल्स. ही टर्म सुद्धा समजून घेतलेली आहे. काय आहे सेडेंटरी किंवा सेसाईल ॲनिमल, दे आर फिक्स टू सबस्ट्रॅटम. म्हणजे हे असे ॲनिमल असतात की जे कशाचा तरी आधार घेऊन जगतात आणि यांना इकडे तिकडे हालचाल करता येत नाही. हे आयुष्यभर कशाचा तरी आधार घेतात, कशाचा तरी सपोर्ट घेतात आणि तिथंच आयुष्यभर हे राहतात. असे ॲनिमल बघितले आपण. कोणते ॲनिमल आहे, असे ॲनिमल आहे स्पंज. स्पंज जो आहे कशाचा तरी आधार घेतो आणि ज्याचा आधार घेतात त्याला, ते त्याला म्हटलं जातं सबस्ट्रॅटम. ज्याचा, ज्याला पकडून किंवा ज्याचा सहाऱ्यानं, ज्याच्या मदतीनं हे जगतात त्याला सबस्ट्रॅटम असं म्हटलं जातं. तर लक्षात ठेवायचं आहे, सेसाईल किंवा सिडेंटरी ॲनिमल जे हालचाल करत नाही, इकडे इकडून ज्यांना दुसऱ्या ठिकाणी जाता येत नाही किंवा जाता यायला तरी फार स्लो जाऊ शकतात, ते असे ॲनिमल आपण सिडेंटरी ॲनिमल्स असं म्हणतो. आणि ज्याच्या मदतीनं हे जगतात, ज्याचा आसरा घेऊन जगतात त्याला सबस्ट्रॅटम असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्या टर्मचा आपण ॲनिमल किंगडममध्ये स्टडी केला होता. ठीक आहे, नंतर नेक्स्ट आहे कोप्रोफॅगस ॲनिमल्स. कोणते आहे कोप्रोफॅगस, इट देअर फिकल मॅटर.
असे ॲनिमल की जे स्वतःचं फिकल मॅटर स्वतःच खाऊन टाकतात, स्वतःचं शेण स्वतःच खातात, अशा ॲनिमलला म्हटलं जातं कोप्रोफॅगस ॲनिमल्स. आणि एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे, रॅबिट, रॅबिट काय करतो, स्वतःचं शेण आहे, स्वतःच्या ज्या लेंड्या आहे त्याच्या फिकल मॅटर जे आहे ते स्वतःच खाऊन टाकतो. अशा ॲनिमलचं काय टर्म आहे, अशा ॲनिमलला टर्म आहे कोप्रोफॅगस ॲनिमल्स. लक्षात ठेवायचं, रॅबिट हे त्याचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट टर्म आहे सँग्युओरस ॲनिमल्स. सँग्युओरस ॲनिमल्स म्हणजे कोणते, फीड ऑन ब्लड, जे रक्त पिऊन जगतात, जे बाकीचं काही अन्न खात नाही, ज्यांना जगायला कशाची आवश्यकता आहे, ब्लडची आवश्यकता आहे, जे फक्त ब्लड ब्लड पिऊनच जगतात, रक्त पिऊनच जगणारे ॲनिमल आहे, त्यांना म्हटलं जातं सँग्युओरस ॲनिमल्स. खूप सारा इंटरेस्टिंग टर्म आहे, लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. आता कोणते आहे मग सँग्युओरस ॲनिमल, जे फक्त रक्त पिऊन जगतात? लीच असेल, जसं आपण एक्झाम्पल बघितलं होतं लीच है ना, त्याचबरोबर आहे गोचिड, आपल्याला माहीत असेल मराठीमध्ये गोचिड म्हणतो आपण त्याला. त्यानंतर आहे उवा, लायसेस ऊ, हे सुद्धा काय आहे, हे सुद्धा सँग्युओरसच आहे किंवा ब्लड सकिंग ॲनिमल आहे, रक्त पिऊनच जगणारे हे ॲनिमल्स आहेत ज्यांना सँग्युओरस म्हटलं जातं. नेक्स्ट टर्म आहे कॅनिबल्स. कॅनिबल्स कोण म्हणजे कोण, इट देअर फेलो. एक्झाम्पल आहे कॉक्रोच. कॅनिबल्स म्हणजे कोणते ॲनिमल, की जे स्वतःच्याच जे आपले साथीदार आहेत त्यांना खातात किंवा स्वतःच्याच जातीची ते शिकार करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं की लॉयन असेल, लॉयन लॉयनलाच खातो, वाघ असेल, वाघ वाघलाच खातो, माणूस असेल, माणूस माणसाने जर दुसऱ्या माणसाला खाल्लं तर तो माणूससुद्धा कॅनिबलच म्हटल्या जाईल. लक्षात आलं, एका वाघाने जर दुसऱ्या वाघाला मारून खाल्लं तर त्या वाघालासुद्धा आपण कॅनिबलच म्हणणार. म्हणजे स्वतःच्या जातीची शिकार करणे, स्वतःच्या जातीच्या ॲनिमलची शिकार करणे, त्याला कॅनिबल्स असं म्हटलं जातं. एक्झाम्पल फेमस म्हणजे कॉक्रोच. कॉक्रोच हा दुसऱ्या कॉक्रोचला खातो म्हणून याला कॅनिबल्स असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं, याच्यानंतर याच्यावर ही टर्म खूप फेमस आहे कॅनिबल्स म्हणजे काय. तर नंतर नेक्स्ट टर्म आहे पीसीओरस ॲनिमल्स. पीसीओरस म्हणजे काय, फीड ऑन फिशेस. आता पीसी इथं पायसेस आपण शिकलो, पायसेस वरून हा वर्ड तयार झाला पीसीओरस ॲनिमल्स, जे फिश खाऊनच जे जगतात, जे बाकी काही खात नाही, त्या ॲनिमलला काय म्हटलं जातं, पीसीओरस, फिशची शिकार करतात ते. जसं की एक्झाम्पल आहे सम ॲक्वॅटिक बर्ड्स, किंवा जे समुद्रावर जे राहतात पक्षी, अशा पक्ष्यांना काय म्हटलं जातं, पीसीओरस ॲनिमल्स म्हटलं जातं. ते काय करतात, काही पक्षी जे आहेत ते पाण्यावरती समुद्रावरती तुम्ही बघितलं असेल, ते पोहत ते असं उडतात है ना, फ्लाय करतात, आणि मग त्यांना फिश जर दिसल्या खाली पाण्यामध्ये तर ते एकदम जोरात खाली येतात पाण्यामध्ये आणि फिशला ते वर घेऊन उडतात आणि मग त्या फिशला ते खातात. तर अशा तऱ्हेने जे पक्षी आहेत जे फिशवरच जगतात, फिशलाच खातात, मच्छीलाच खातात, अशा फिशला, अशा ॲनिमलला म्हटलं जातं पीसीओरस ॲनिमल्स. ठीक आहे, नंतर नेक्स्ट टर्म आहे डेट्रिओरस ॲनिमल्स. डेट्रिओरस कोणते आहे, फीड ऑन डेड मटेरियल्स. आता जे सडलेलं कुजलेलं जे अन्न आहे अशांवर जे जगतात त्यांना डेट्रिओरस, डेट्रिटिओरस ॲनिमल असं म्हटलं जातं. जसं एक्झाम्पल आहे वल्चर्स, ज्याला आपण मराठीमध्ये गिधाड असं म्हणतो. म्हणजे एखादं काही मरून जर पडलं असेल तर तुम्हाला माहीत आहे ते गिधाडे जे असतात ते जमा होतात आणि मग त्या जे आहे ते मेलेल्या ॲनिमलला ते खाऊन टाकतात. तर जे मेलेल्या ॲनिमलला खाऊन टाकतात अशा ॲनिमलला काय म्हटलं जातं, डेट्रिओरस ॲनिमल्स किंवा डेट्रिटिओरस ॲनिमल्स. तर एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे वल्चर्स, सडलेल्या डेड मॅटरला खाणारे वल्चर्स. तसे तर पाहिलं तर वल्चर कामाचे सुद्धा आहेत, कारण ते डेड मॅटर खाऊन टाकतात. एखादा ॲनिमल सडून पडलेला आहे, मरून पडलेला आहे, तर त्याला जर ते खाल्लं तर मग काय होईल की पृथ्वीवरचा कचरा नष्ट होऊन जाईल, वास सुटणार नाही त्याचा, दुर्गंध पसरणार नाही त्याचा, है ना. म्हणून ते चांगलं काम करतात ॲक्च्युअलमध्ये वल्चर्स. तर वल्चर काय करतात, डेड मॅटरवरती जगतात, म्हणून त्यांना डेट्रिटिओरस म्हटलं जातं. नंतर नेक्स्ट टर्म आहे बिलकुल सिम्पल आहे हर्बिओरस ॲनिमल्स. हर्बिओरस आपल्याला माहीत आहे काय, हर्बिओरस फीड ऑन प्लांट, गवत खाणारे, ज्याला आपण मराठी म्हणतो शाकाहारी ॲनिमल्स, गाय असेल, बैल असेल, म्हैस असेल, जे फक्त आणि फक्त काय करतात, प्लांटच खातात, त्यांना आपण हर्बिओरस ॲनिमल्स असं म्हणतो. बिलकुल सिम्पल टर्म आहे, तर माहितीच आहे आपल्याला. नंतर आहे कार्निओरस फीड ऑन ॲनिमल्स. मांसाहारी म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, मांस खाऊन जगतात, दुसऱ्या ॲनिमलला खाऊन जगतात, जसं की लायन असेल, टायगर असेल, हे दुसरं काहीच खात नाही, हे यांना फक्त मांसच लागतं, दुसऱ्या ॲनिमललाच यांना, दुसऱ्या ॲनिमलचंच यांना शिकार करतात हे, म्हणून यांना काय म्हटलं जातं, कार्निओरस ॲनिमल्स, फीड ऑन ॲनिमल्स. तर नंतर लास्ट टर्म आहे ओमनिओरस ॲनिमल. ओमनिओरस म्हणजे काय, फीड ऑन ऑल काइंड ऑफ फूड, सगळ्या कदरेचं फूड खाऊ शकतात. म्हणजे शाकाहारी पण आहे, मांसाहारी पण आहे, पालेभाज्या पण खाऊ शकतात, मांस पण खाऊ शकतात, असे ॲनिमल कोणते, अशा ॲनिमलला काय म्हणणार आपण, ओमनिओरस. ओमनी म्हणजे काय,
सगळे सगळं खाऊ शकतात, ऑल ऑल टाईप्स ऑफ फूड जे खाऊ शकतात त्यांना आपण ओमनिवर्स म्हणतो. जसं आपण सुद्धा आहे त्याच्यामध्ये, आपण पण कोणतंही फूड खाऊ शकतो. माणसं ह्युमन बीइंग हा भाजीपाला पण खातो, ह्युमन बीइंग हा फ्लेश पण खातो, मांस पण खातो, चिकन मटन सगळं खाऊ शकतो. त्याचबरोबर आहे डॉग, पाहिलं असेल तुम्ही, कुत्रा हा पोळी भाजी पण खाऊ शकतो, त्याचबरोबर हा कुत्रा मांस पण खाऊ शकतो. तर हे काय झाले, हे सगळे ओमनिवोरस ॲनिमल्स झाले. ठीक आहे, तर ह्या आपल्या काही आता टर्म आपण समजून घेतल्या. अजून थोड्याशा ज्या टर्म आहे बाकी त्या आपण समजून घेऊयात. ठीक आहे, तर त्या मी नोट डाऊन करतो, मग आपण त्याचं मिनिंग समजून घेऊ. ठीक आहे बाळांनो, आणखीनही काही बायोलॉजिकल टर्म आपण समजून घेऊ, पण त्याच्या अगोदर याच्यावरती जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आता बघा, जी फर्स्ट टर्म आहे आपण त्याचाच पार्ट जो आहे तो कंटिन्यू केलेला आहे. आपली ही जी आतापर्यंत आपण 26 टर्म बघितलेले आहेत आणि आता ही आहे 27 नंबर जी टर्म, कोणती आहे, लार्वीओरस. लार्वीओरस म्हणजे काय, फीड ऑन लार्वी नावातच आहे, लार्वी खाणारे. लार्वी म्हणजे काय, एखादा जी अळी असते किंवा जे काय अंडं असते त्या अंड्यामधून नुकतीच बाहेर पडलेलं जे पिल्लू असेल, जी अळी असेल, त्याला आपण लार्वी म्हणतो. आणि त्या लार्वीला खाणारे सुद्धा काही ॲनिमल असतात, नुसते त्या लार्वी खाऊनच ते ॲनिमल जगतात, त्यांना लार्वीओरस ॲनिमल्स असं म्हटलं जातं. आणि कोणते आहेत हे लार्वीओरस ॲनिमल, त्याचं एक्झाम्पल आहे गॅम्बुसिया. गॅम्बुसियाला जरा मराठीमध्ये आपण गप्पी मासे असं म्हणतो. पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप सारे मॉस्किटो होतात, मच्छर होतात, आणि मग ही अंडी घालतात मच्छर, आणि मग या अंड्यामधून त्यांची ती जी पिलं आहे, छोटे मच्छर, अळीसारखं जे स्ट्रक्चर आहे, अळीसारखे जे पिलं आहे त्यांचे, ज्याला लार्वी म्हटलं, त्या लार्वीला मारायसाठी जिथं पाणी साचलेलं आहे अशा ठिकाणी मग आपण किंवा मग जे नगरपालिका महानगरपालिकेवाले आहे तिथे गप्पी मासे सोडतात त्या पाण्यामध्ये, तिथे गॅम्बुसिया मासे सोडतात. आणि हे गॅम्बुसिया किंवा गप्पी मासे काय करतात, त्या मच्छरांच्या त्या मॉस्किटोच्या लार्वीला खाऊन टाकतात. तर लक्षात आलं का, तुमच्या लार्वीला खाणारे, लार्वी खाऊन जगणारे, त्यांना लार्वीओरस असं म्हटलेलं आहे. नावातच आलेलं आहे लार्वी म्हणजे लार्वा असलेले, लार्वा. ठीक आहे, लार्वा खाणारे. त्यानंतर आहे ग्रेनिओरस. ग्रेनिओरस म्हणजे काय, फीड ऑन ग्रेन्स. आता नावातच आलेलं आहे ग्रेनी, ग्रेन्स धान्य खाणारे. कोण आहेत, पिजन्स, जे पक्षी किंवा जे ॲनिमल्स नुसते धान्यच खातात, ग्रेन्सच खातात, त्यांना काय म्हटलं जातं, ग्रेनिओरस. किती सिम्पल टर्म आहे, जसं की आहे कबूतर, पिजन. कबूतर काय करते आपल्याला माहीत आहे, कबूतराला काय, आपण कधी तुम्ही कबूतर जर तुमच्या आजूबाजूला असतील किंवा तुमच्या घरी जर कबूतर असेल तर तुम्ही त्याला दूध पाजता का, तुम्ही त्याला धान्यच खाऊ घालताना, तर फक्त धान्य खाणाऱ्याच ॲनिमलला, बर्ड्सला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण ग्रेनिओरस. ठीक आहे, तर ही एक टर्म आहे सिम्पल. त्यानंतर आणखीन एक टर्म आहे फोलिओरस. फोलिओरस म्हणजे काय, फीड ऑन लीव्स, जे फक्त झाड पाला खाऊनच जगतात, अशांना फोलिओरस ॲनिमल्स असं म्हटलं जातं. कोणते आहे फोलिओरस ॲनिमल्स, जसं की आहे शीप आहे, गोट आहे, बकरी आहे ना, मेंढी वगैरे, ह्या काय करतात, तुम्ही बघा त्या बकरी वगैरेला त्या जंगलामध्ये गेल्या, शेतामध्ये गेल्या, तर त्या झाडपालाच खातात, फक्त फाला पाला पाचोडाच त्या खातात, म्हणून त्यांना फोलिओरस असं म्हटलं जातं. तर फोलिओरस म्हणजे काय, फीड ऑन लीव्स. त्यानंतर नेक्स्ट टर्म आहे पॉलीगॅमस ॲनिमल्स. पॉलीगॅमस म्हणजे काय, लीव्स इन मोर दॅन वन सेक्स पार्टनर, म्हणजे असे ॲनिमल्स की जे एकापेक्षा जास्त सोबत सेक्स करतात. आता इथेच बघा, पॉली म्हणजे काय, अनेक, आणि गॅमस म्हणजे काय, गॅमस म्हणजे लग्न, मॅरेज. मॅरेज, गॅमस म्हणजे मॅरेज, आणि पॉली म्हणजे अनेक, जास्त. म्हणजे हे काय करतात, फॉर एक्झाम्पल एखादा मेल असेल, एखादा मेल आहे, तो मेल काय करतो, जास्त फिमेल सोबत सेक्स करतो, एकापेक्षा जास्त फिमेल सोबत सेक्स करतो, त्याला पॉलीगॅमस असं म्हणणार आपण. त्या मेलला काय म्हणणार, पॉलीगॅमस. फॉर एक्झाम्पल माणसाचं एक्झाम्पल घेऊ आपण, एखादा माणूस आहे, त्यांनी 5 लग्न केले, म्हणजे तो माणूस काय करतो, 5 लेडीज सोबत सेक्स करतो, म्हणजे तो माणूस काय झाला, तो माणूस झाला पॉलीगॅमस ॲनिमल्स. पॉलीगॅमस ॲनिमल्स, लक्षात आलं, एक्झाम्पलसाठी सांगितलं, असं होत नाही कधी. किंवा एखादी फिमेल असेल, फिमेल काय करते की ती बऱ्याचशा मेलसोबत एकाच वेळी सेक्स करते, तर अशा फिमेलला आपण म्हणणार पॉलीगॅमस फिमेल, पॉलीगॅमस ॲनिमल. लक्षात आलं तुमच्या, तर ज्यांचे जास्त सेक्स पार्टनर आहेत, एकापेक्षा जास्त सेक्स पार्टनर आहेत, त्यांना पॉलीगॅमस ॲनिमल्स असं म्हटलं जातं. त्याच्या ऑपोजिट टर्म आहे, त्याच्या ऑपोजिट आहे मोनोगॅमस ॲनिमल्स. मोनोगॅमस म्हणजे काय, मोनो म्हणजे एकच, आणि गॅमस म्हणजे काय, मॅरेज, जे फक्त एकाच इंडिव्हिज्युअलसोबत सेक्स करतात त्यांना मोनोगॅमस ॲनिमल्स असं म्हटलं जातं. हॅव ओनली वन सेक्स्युअल पार्टनर, मेल किंवा फिमेल हे फक्त एकासोबतच प्रामाणिक राहतात, दुसऱ्यासोबत नाही. मेल एक मेल असला तो फक्त एकाच फिमेलसोबत सेक्स करणार, एक फिमेल असली ती फक्त एकाच मेलसोबत सेक्स करणार.
तर अशांना म्हटलं जातं काय, मोनोगॅमस ॲनिमल्स. त्यांचा दुसरा सेक्स पार्टनर नसतो, एकासोबतच ते सेक्स करतात. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. त्यानंतर बघा की नेक्स्ट टर्म आहे मोनोसियस ऑर हर्मॅफ्रोडाइट ऑर बायसेक्शुअल ॲनिमल. तर ही टर्म बऱ्याचदा विचारला जाते, विचारली गेलेली आहे आणि आपण शिकलो सुद्धा आहे. खूप कामाची टर्म आहे, खूपदा रिपीट सुद्धा होते, याचा आपल्याला मीनिंग समजत नाही. आपल्याला बायोलॉजीमध्ये ही खूप वेळा रिपीट होणारी टर्म आहे, त्यामुळे बिलकुल लक्ष ठेवून ऐकायचं आहे. मोनोसियस किंवा हर्मॅफ्रोडाइट किंवा बायसेक्शुअल ॲनिमल म्हणजे कोण, कोणत्या ॲनिमलला आपण बायसेक्शुअल म्हणतो, हर्मॅफ्रोडाइट म्हणतो किंवा मोनोसियस ॲनिमल म्हणतो, तर कोणाला म्हणतो. इन ॲनिमल्स इन विच बोथ मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन इन वन इंडिव्हिज्युअल, यांना आपण म्हणतो मोनोसियस किंवा हर्मॅफ्रोडाइट ॲनिमल्स. म्हणजे असे ॲनिमल की एकाच इंडिव्हिज्युअलमध्ये, एकाच ॲनिमलमध्ये मेल सेक्स ऑर्गन पण प्रेझेंट आहे, फिमेल सेक्स ऑर्गन पण प्रेझेंट आहे, अशा ॲनिमलला काय म्हणतो आपण, मोनोसियस ॲनिमल्स किंवा हर्मॅफ्रोडाइट ॲनिमल्स किंवा डायोसियस बायसेक्शुअल ॲनिमल्स. लक्षात आलं का तुमच्या. फॉर एक्झाम्पल एक समजा ॲनिमल आहे, ठीक आहे, एक कोणताही ॲनिमल आहे, एक इथे तुम्हाला नोट करून देतो. फॉर एक्झाम्पल हा एक आपण समजू की हा एक ॲनिमल आहे. आता या ॲनिमलमध्ये मेल सेक्स ऑर्गन सुद्धा आहेत, मेल सेक्स ऑर्गन सुद्धा आहेत ॲनिमलमध्ये, आणि याच ॲनिमलमध्ये फिमेल सेक्स ऑर्गन सुद्धा आहेत. तर हा ॲनिमल काय झाला की या ॲनिमलमध्ये मेल ऑर्गन सुद्धा आहेत, फिमेल सेक्स ऑर्गन सुद्धा आहेत. तर या ॲनिमलला काय म्हणणार आपण, या ॲनिमलला म्हणणार मोनोसियस ॲनिमल किंवा बायसेक्शुअल ॲनिमल किंवा यालाच म्हणणार आपण हर्मॅफ्रोडाइट ॲनिमल. तर लक्षात आलं, ज्या ॲनिमलमध्ये दोन्ही सेक्स ऑर्गन प्रेझेंट असतात, मेलचे आणि फिमेलचे, त्याला हर्मॅफ्रोडाइट असं म्हणतात. खूपदा ही टर्म विचारल्या जाते बाळांनो, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. एक्झाम्पल काय, आपण एक्झाम्पल पण शिकलो होतो, लिव्हर फ्लू किंवा अर्थवर्म जे गांडूळ वगैरे असते, त्या ती गांडूळ काय आहे, ते बायसेक्शुअल आहे. याच्या अपोजिट एक टर्म आहे, याच्या अपोजिट टर्म आहे हे मोनोसियस आहे, तर डायोसियस आहे ना, किंवा बायसेक्शुअल आहे तर युनिसेक्स, युनिसेक्स एकच सेक्स. तर काय आहे याचं मिनिंग, ॲनिमल हॅव ओनली वन मेल ऑर फिमेल सेक्स ऑर्गन, याला डायोसियस किंवा युनिसेक्शुअल ॲनिमल असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या इंडिव्हिज्युअलमध्ये किंवा ज्या ॲनिमलमध्ये एकच सेक्स ऑर्गन प्रेझेंट आहे, त्याला म्हटलं जातं युनिसेक्शुअल किंवा डायोसियस. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा आपण मेल जो एखादा माणूस आपण बघितला, तर आपल्याला काय लक्षात येते, माणूस म्हटला की बाबा याच्यामध्ये मेल सेक्स ऑर्गनच प्रेझेंट असणार. जेव्हा आपण एखाद्या मुलीकडे बघतो किंवा एखाद्या आपण फिमेलकडे बघणार, तर आपल्याला काय लक्षात येते की ही जी लेडीज आहे, ही जी फिमेल आहे किंवा ही जी मुलगी आहे, हिच्यामध्ये फक्त फिमेलचे सेक्स ऑर्गन प्रेझेंट असणार आहे ना. तर अशा ॲनिमलला काय म्हणतो आपण, अशा ॲनिमलला आपण युनिसेक्शुअल ॲनिमल म्हणतो. युनि म्हणजे काय, एकच सेक्शुअल ऑर्गन प्रेझेंट असणे. मेल असला तर मेलचे सेक्स ऑर्गन प्रेझेंट असणे, फिमेल असले तर फिमेलचे सेक्स ऑर्गन प्रेझेंट असणे, अशा ॲनिमलला आपण डायोसियस किंवा युनिसेक्शुअल ॲनिमल्स असं म्हणतो. ठीक आहे, लक्षात आलं. तर आता इकडच्या पार्टच्या टर्म बघू आपण. तर इकडे काय आहे, तर ओव्हिपॅरस ॲनिमल्स ही टर्मसुद्धा शिकलो. ओव्हिपॅरस म्हणजे काय, ले एग्स, जी अंडी घालतात, जी अंड्यातून पिलांना जन्म घालतात, अशा ॲनिमलला ओव्हिपॅरस ॲनिमल्स असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. ओव्हिपॅरस म्हणजे काय, एग लेईंग ॲनिमल, अंडी घालणारे. त्याचे अपोजिट आहे व्हिविपॅरस ॲनिमल्स. व्हिविपॅरस म्हणजे कोण ॲनिमल, गिव बर्थ टू यंग वन्स विथ प्लॅसेंटा फॉर्मेशन. व्हिविपॅरस म्हणजे असे ॲनिमल की जे अंड्यामधून पिलाला जन्म देत नाही, जे डायरेक्ट पिलांना जन्म देतात आणि सोबत त्यांच्या बॉडीमध्ये प्लॅसेंटासुद्धा फॉर्म होतो. प्लॅसेंटा म्हणजे कोण, नाड ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये, ती नाड. त्या नाडेमुळेच त्या बाळाला फूड प्रोव्हाइड होते, न्यूट्रिशन प्रोव्हाइड होते, म्हणून ती नाड कामाची असते. तर जे ॲनिमल्स डायरेक्ट पिलांना जन्म देतात आणि त्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये प्लॅसेंटा किंवा नाडसुद्धा फॉर्म होते, अशा ॲनिमलला म्हटलं जातं व्हिविपॅरस ॲनिमल्स. लक्षात ठेवा बाळांनो, खूप कामाच्या टर्म आहेत, येऊनसुद्धा गेलेले आहेत ॲनिमल किंगडममध्ये. आणि आता नेक्स्ट टर्म आहे नॉक्ट्युर्नल ॲनिमल्स. नॉक्ट्युर्नल म्हणजे काय, ॲक्टिव्ह इन डार्कनेस, जे रात्री किंवा अंधार पडला की जे ॲक्टिव्ह होतात किंवा जे रात्री शिकार करायला बाहेर पडतात, अशा ॲनिमलला नॉक्ट्युर्नल ॲनिमल्स असं म्हटलं जातं. एक्झाम्पल कोणते आहेत, औल, घुबड वगैरे तुम्ही बघितली, रात्री बाहेर पडते, रात्री शिकार करते. किंवा काही काही असे साप वगैरे असतात जे नॉक्ट्युर्नल असतात, दिवसात ते आराम करतात आणि रात्री त्यांना फिरायला मजा वाटते, किंवा रात्री ते शिकार करायला बाहेर पडतात, रात्री ते ॲक्टिव्ह असतात. जे रात्री ॲक्टिव्ह असतात, जे रात्री काम करतात, जे रात्री शिकार करतात, त्या ॲनिमलला नॉक्ट्युर्नल ॲनिमल्स असं म्हटलं जातं.
त्याच्या अपोजिट टर्म आहे डायुर्नल ॲनिमल्स. डायुर्नल ॲनिमल्स म्हणजे कोण? ॲक्टिव्ह ड्युरिंग डे, डे टाईम, दिवसा सूर्यप्रकाश असताना जे ॲक्टिव्ह असतात, सूर्यप्रकाश असताना जे काम करतात, जे आपलं अन्न तयार करतात, त्यांना डायुर्नल ॲनिमल्स असं म्हटलं जातं. याच्यामध्ये कोण आहे? एक्झाम्पल आहे मॅन. आपण रात्री झोप घेतो आणि दिवसा काम करतो, असे बरेचसे ॲनिमल्स आहेत जे डायुर्नल आहेत. लक्षात आलं? त्यानंतर आणखीन एक टर्म आहे ऑटोटॉमी. ऑटोटॉमी येऊन गेलेलं आहे वर्ड ॲनिमल किंगडममध्ये. मी तुम्हाला याचा मिनिंगसुद्धा सांगितला होता. ऑटोटॉमी म्हणजे काय? बघा, काही काही ॲनिमल असे असतात की जे त्यांना आपल्या जीवाला जर धोका वाटला, खतरा वाटला, किंवा त्याच्यावर त्या ॲनिमलवर जर एखाद्या दुसऱ्या ॲनिमलनी जर अटॅक केला, हमला केला, तर ते काय करतात? ते ॲनिमल आपल्या एखाद्या बॉडीचा पार्ट तोडून टाकतात आणि मग तो तुटलेला पार्ट परत तयार होतो. अशा कंडिशनला म्हटलं जातं, अशा प्रोसेसला ऑटोटॉमी असं म्हटलं जातं. एक्झाम्पल आहे वाल लिझार्ड, आपल्या घरामधली पाल. मी तुम्हाला सांगितलं होतं पाल काय शो करते, पाल कोणता फिनॉमिना शो करते, पाल कोणती प्रोसेस शो करते, ऑटोटॉमी. ऑटोटॉमी म्हणजे काय? पाल बघा तुम्ही, पालीला जेव्हा केव्हा तिला खतरा वाटेल, डेंजर वाटेल, तर ती काय करते? आपलं जे शेपूट आहे ते शेपूट तोडून टाकते. ॲटोमॅटिक स्वतःचं शेपूट स्वतः तोडून टाकते आणि मग काही दिवसानंतर ते शेपूट परत तिला फॉर्म होऊन जाते, परत जसं तसं शेपूट तयार होऊन जाते. या फिनॉमिनाला ऑटोटॉमी म्हणतात. आणि जे शेपूट परत तिला येते तिला रिजनरेशन असं म्हणतात. शेपूट परत आलं, रिजनरेट झालं, परत आलं, रिजनरेट, आणि तिने जे स्वतःचं अंग स्वतःच तोडून टाकलं त्याला ऑटोटॉमी असं म्हणतात. बघा किती सिम्पल टर्म आहे, किती इंटरेस्टिंग टर्म आहे, किती नॉलेज वाढवणाऱ्या टर्म आहे, किती तुम्हाला जर याचा चांगला तऱ्हेनं तुम्ही स्टडी केला, लक्षात ठेवलं, तुम्हाला आणखीन चांगला बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट येईल बाळांनो, आणखीन भरघोस तुम्हाला मार्क पडतील. तर नेक्स्ट टर्म आहे हायबरनेशन, याला विंटर स्लीप असं म्हटलं जातं. आता काही काही ॲनिमल जे आहेत खूप थंडी पडली की ते काय करतात? आपलं मेटाबॉलिझम स्लो करतात. जोपर्यंत बाहेर थंडी आहे, जोपर्यंत वातावरण थंड आहे, तोपर्यंत ते झोपून राहतात. नावातच आहे हायबरनेशन, विंटर स्लीप. ते हिवाळ्याच्या दिवसामध्ये झोप घेतात, ते काहीच खात नाहीत, काही पित नाहीत, एखाद्या ठिकाणी जाऊन ते झोपून राहतात जोपर्यंत हिवाळा जात नाही तोपर्यंत. त्यांच्या बॉडीमधल्या सगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या जवळपास झिरो होऊन जातात. त्यांना खायला लागत नाही, त्यांना प्यायला लागत नाही, त्यांना टॉयलेटलाही जावं लागत नाही. अशा गोष्टीला, अशा प्रोसेसला हायबरनेशन असं म्हटलं जातं, म्हणजे विंटर स्लीप, हिवाळ्याची झोप घेणारे ॲनिमल. कोणते आहेत? फ्रॉग, मेनी रेप्टाईल्स, बेंडूक आहे. बेंडूक बघा एका विशिष्ट काळामध्येच ॲक्टिव्ह राहतं, एका विशिष्ट काळामध्येच ते दिसतं आपल्याला, त्याला त्या प्रोसेसला म्हटलं जातं हायबरनेशन. किंवा बरेचसे रेप्टाईल जे आहेत सरपट चालणारे ॲनिमल, ते सुद्धा हायबरनेशन करतात, म्हणजे विंटर स्लीप घेतात, हिवाळ्याच्या दिवसात झोपतात. याच्या ऑपोजिट आहे काही काही ॲनिमल जे आहे ते एस्टिवेशन शो करतात. एस्टिवेशन म्हणजे काय? समर स्लीप. खूप उन्हाळा पडला, खूप ऊन पडलं, तर हे काय करतात? त्या उन्हापासून बचाव करायला ते झोप घेतात, त्याला समर स्लीप असं म्हणतात. एखाद्या थंड ठिकाणी जाऊन ते झोपतात, आपल्या बॉडीचं मेटाबॉलिझम स्लो करून टाकतात. पाणी प्यायची आवश्यकता पडत नाही, जेवण करायची आवश्यकता पडत नाही, टॉयलेटला जावायची आवश्यकता पडत नाही, निपचिप पडून राहतात. त्यांना काय म्हटलं जातं? एस्टिवेशन. उन्हाळा संपला की मग ते परत जागृत होऊन जातात, परत मग ते शिकार करायला लागतात. लक्षात आलं का तुमच्या? तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या, हायबरनेशन आणि एस्टिवेशन. तर एस्टिवेशन कोण शो करते? एस्टिवेशन जे आहे हे फ्रॉग शो करतो. इट इज ऑब्झर्व इन फ्रॉग ड्युरिंग टू मच हीट. जेव्हा जास्त उष्णता पडेल तेव्हा फ्रॉग जो आहे, जो बेंडूक आहे, तो समर स्लीप घेतो, म्हणजे काय करतो? एस्टिवेशन करतो. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर आता लास्ट टर्म जे आहे आपली, ती खूप इम्पॉर्टंट आहे, खूपदा रिपीट होते, बारावीमध्ये पण भरपूरदा रिपीट होणार, त्याचा मिनिंग तुम्हाला लक्षात राहिला पाहिजे, खूप इम्पॉर्टंट आहे. काय आहे? पार्थेनोजेनेसिस. पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय आहे बाळांनो? पार्थेनोजेनेसिस म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ एग इंटू द कम्प्लीट इंडिव्हिज्युअल विदाउट फर्टिलायझेशन बाय स्पर्म, याला पार्थेनोजेनेसिस असं म्हटलं जातं. म्हणजे काय? की एखादं एक जी असते, आता एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, आपण कसं फॉर्म झालेलं आहे, आपला जन्म कसा झालेला आहे बाळांनो, त्याच्यावरून लक्षात ठेवा का कसा झालेला आपला जन्म. बघा, आपल्या आईचं हे आहे एग आणि हे आहे आपल्या वडिलाचा स्पर्म. ठीक आहे, लक्षात घ्या बाळांनो, हा आपल्या वडिलाचा स्पर्म आणि हे आहे आपल्या आईचं एग. या स्पर्मची आणि या एगची भेट झाली आणि मग आपला जन्म झाला. लक्षात आलं का? अशा तऱ्हेनं आपला जन्म होतो. पण पार्थिनोजिनेसिसमध्ये काय होतं? पार्थिनोजिनेसिसमध्ये हे जे एग आहे, हे या एगमधून डायरेक्ट एक न्यू इंडिव्हिज्युअल तयार होतो, एक नवीन जीव तयार होतो, विदाउट फर्टिलायझेशन, विथ स्पर्म.
इथे स्पर्मची आवश्यकता पडत नाही. लक्षात आलं का तुमच्या? स्पर्मची आवश्यकता पडत नाही, फक्त या अंड्यामधूनच, एग मधूनच किंवा ओहम मधूनच एक नवीन जीव तयार होतो, एक नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो. अशा प्रोसेसला म्हटलं जातं पार्थिनोजिनेसिस. इथे स्पर्मची आवश्यकता पडत नाही, स्पर्म भागच घेत नाही रिप्रोडक्शनमध्ये. इथे फक्त एग किंवा ओहमचीच आवश्यकता असते. या ओहमपासून किंवा एगपासून डायरेक्ट नवीन जीव तयार होतो, इंडिव्हिज्युअल तयार होतो. या प्रोसेसला पार्थिनोजिनेसिस असं म्हटलं जातं. आणि या पार्थिनोजिनेसिसच्या प्रोसेसमुळे कोणा कोणत्या ॲनिमलचा जन्म होतो? आपला तर नाही होत, आपण अशा तऱ्हेनं नाही जन्म घेत. आपला जन्म कोणामुळे झाला? आपला जन्म स्पर्म आणि एग दोघांपासून झाला. पण ज्या ॲनिमलमध्ये फक्त ओहमपासून किंवा एगपासूनच ते जन्माला येतात त्यांना पार्थिनोजिनेसिस, त्या प्रोसेसला पार्थिनोजिनेसिस आणि पार्थिनोजिनिक ॲनिमल्स असं म्हटलं जातं. आधी कोण आहेत ते ॲनिमल्स? ड्रोन्स, हनी बीज. तुम्ही मधमाशा बघितल्या असतील, त्या ज्या नर माशा असतात त्या नर माशा अशा तऱ्हेनं जन्माला येतात. लक्षात ठेवा, या प्रोसेसनी त्या जन्माला येतात. मधमाशांचं पोळं, त्याच्यामध्ये तीन प्रकारच्या माशा तुम्ही बघितल्या असेल. एक असते राणी माशी, क्वीन म्हणतात त्याला. एक काही वर्कर असतात, त्या फिमेल असतात, आणि ड्रोन्स असतात नर माशा. ते हे जे ड्रोन्स आहेत हनी बीज, हे ड्रोन्स या अशा तऱ्हेनं तयार झालेले आहेत. त्यांना वडील नसतो, ते फक्त या आईपासूनच तयार झाले. वडील म्हणजे काय? स्पर्मपासून नाही, स्पर्म नाही म्हणजे वडील नाही. हे फक्त कोणापासून तयार झालेले आहे? हे फक्त आईपासून तयार झालेले आहे. यांना आईच आहे, वडील नाही, कारण हे फक्त ओहमपासून तयार झालेले आहेत. लक्षात ठेवा, पार्थिनोजिनेसिस खूप इम्पॉर्टंट फिनॉमिन आहे. बऱ्याचदा नीटमध्ये, सीटीमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारल्या जातात, फिरून फिरून क्वेश्चन विचारल्या जातात. त्यामुळे हा हे फिनॉमिना लक्षात ठेवायचा. तर अशा तऱ्हेनं ह्या काही टर्म आपण समजून घेतल्या, ज्या की लॅटिन भाषेतल्या किंवा ग्रीक भाषेमधल्या होत्या, ज्या बायोलॉजीमध्ये, आपल्या झूलॉजीमध्ये, बॉटनीमध्ये खूपदा विचारल्या जातात. आणि जनरल पर्टिक्युलरली ह्या झूलॉजीमधल्या टर्म आहेत. तर ह्या सगळ्या टर्म आपण समजून घेतल्या, त्या तुम्हाला खूप कामात पडणार आहेत. त्याचा चांगला अभ्यास करा, समजून घ्या. आणि आणखीनही तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तुमच्या मनात, तर कमेंट करून मला जरूर विचारा.